कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं उद्घाटन झालं आणि याच उद्घाटनावेळी राजकीय आरोपांच्या फैरी पाहायला मिळाल्यात. कारण आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. तर महायुती सरकारमुळेच प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, मोदी सरकारच्या काळात कोस्टल रोडला मंजुरी मिळाली असं देखील यावेळी फडणवीसांनी सांगितलं. तर प्रकल्पाच्या परवानगीसाठी काहींनी फक्त दिल्लीला फेऱ्या मारला असा टोला देखील यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावलाय. तर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन दाखवून दोन निवडणुका घालवल्या. कोस्टल रोडच्या कामात आधी फक्त वसुली चालायची, कंत्राटदारांकडून वसुली संदर्भात तक्रारी यायच्या असं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत. पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत, जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो. मी विरोधी पक्षनेता होतो, माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कुणाचे मी सांगत नाही ना, तर ते बिचारे अडचणीत यायचे, हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री महोदय सांगायचे की कसं काम करायचं. इतकी वसुली चालली आहे, आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही. आम्हाला एक ट्रक न्यायचं आहे तरी वसुली, आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली. आमच्याच लोकांना कामं द्या, याच रेटनी कामं द्या, अशाच प्रकारे कामं द्या, अशा प्रकारचा. आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.